मुंबई महानगरपालिका शिक्षणासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते, मात्र तरीही पालिका शाळेत विद्यार्थ्यांचे हाल पाहायला मिळतात. मालाडच्या महापालिकेच्या शाळेत मुलं कशी जीव मुठी धरून शिक्षण घेत होती याची बातमी जी हेल्पलाईनने दाखवली, पालिकेकडे या प्रश्नी पाठपुरावा केला आणि त्यानंतर महापालिकेनं या शाळेच्या दुरुस्तीसाठी तब्बल 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मालाड पश्चिमेकडील एस व्ही रोडवरची ही मुंबई महापालिकेची शाळा. मराठी, इंग्रजी, उर्दू आणि हिंदी अशा 3 माध्यमांचे विद्यार्थी इथं शिक्षण घेतात. 1000 आसपास पटसंख्या असलेल्या या शाळेची दुरवस्था झाली होती. शाळेची इमारत मोडकळीत आली होती. विद्यार्थी अक्षरशः जीव मुठीत धरून इथं शिकत होते. इमारतीच्या अनेक भागांना टेकू लावण्यात आला होता. इमारत कधी कोसळेल याचा नेम नव्हता. शाळेच्या दुरुस्तीसाठी जून 2015 पासून प्रयत्न सुरू होते, मात्र महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत होती. अखेर इथल्या नागरिकांनी झी हेल्पलाईनकडे ही समस्या मांडली. झी हेल्पलाईननं तातडीनं दखल घेत शाळेची पाहणी केली. या संदर्भातलं वृत्त प्रकाशित केलं. इतकंच नाही तर महापालिका प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू केला. अखेर झी हेल्पलाईनच्या प्रयत्नांना यश आलं. महापालिकेनं शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपयांचा निधी दिला. आता शाळेच्या दुरुस्तीचं कामही सुरू झालंय. त्यामुळे या शाळेतल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा आनंद गगनात माविनासा झालाय. हमारा स्कूल पहले एकदम गिरने के हालत में आ गया था, खंभे हमें लगे थे, तो हमारे पेरेंट्स ना हमें स्कूल भेजने में डरते थे, पर जब से आपके इस चैनल ने हमारे स्कूल के बारे में दिखाया, हमारे स्कूल की मरम्मत चालू हुई है, तो बच्चे लोग को भी ना आने में डर नहीं लगता और उनके पेरेंट्स को भी ना अभी डर नहीं लगता कि बच्चे लोग को भेजने में कि अभी हमारा स्कूल बन रहा है, तो हम लोग को थोड़ा पढ़ने में भी अच्छा लगता है. हमारे ब्लैक बोर्ड चेंज हो गए, ये पेंटिंग एंड का हो रहा है काम, तो स्कूल देखने में भी अच्छा लगता है और हम लोग को डर भी नहीं है कि स्कूल गिरेगा कि नहीं गिरेगा. अभी हम लोग के यहाँ इतनी अच्छी फैसिलिटी है क्या पूछो मत. हम लोग को सब दिया जा रहा है लेकिन ये इसका ही काम नहीं हो रहा था. वो भी अभी जी न्यूज़ ने सब हम लोग का ये सब बता दिया है, समाचार में दिया है, तो अभी इसका काम चालू हुआ है, वरना इसी पड़ी हुई थी खंडर ये. हमारा स्कूल पहले एकदम गिरने की हालत में था, लेकिन जब से जी न्यूज़ ने बताया है हम लोग का स्कूल का रिपेयरिंग स्टार्ट हो गया और देन हम लोग का स्कूल एकदम अच्छे से बन भी रहा है, पेंट वेंट हो रहा है, तो मतलब कि हमारा भी पढ़ाई में मन लग रहा है कि हाँ हमारा स्कूल बन रहा है. जी न्यूज़ ने बहुत प्रयास किया जिसके माध्यम से सूचना जो है हमारे उच्च अधिकारियों तक पहुँची है और अभी काम शुरू हुआ है, तो हमको भी अच्छा लग रहा है कि काम अच्छे तरीके से पूरा होगा तो बच्चों की स्ट्रेंथ बढ़ेगी. गेल्या कित्येक दिवसांपासून हे विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत होते, त्यामुळे पालकांनाही आपल्या मुलांची चिंता असायची. मात्र आता शाळेच्या डागबिजीला सुरुवात झाल्यानं पालकही चिंतामुक्त झालेत. मी गेले 3-3.5 वर्षापासून ह्या शाळेचा म्हणजे शाळा रिपेअरिंग होण्यासाठी या नूतनीकरण होण्यासाठी पुनर्बांधणीसाठी मी गेले 3-3.5 वर्षापासून पाठपुरावा करतोय आणि त्यासाठी मला जी 24 तासांनी बरीच साथ दिलेली आहे, त्याच्यामुळे ह्या कामाला तरी 3 वर्षांनी तरी कमीत कमी हे काम मार्गाला लागलेलं आहे. महापालिकेच्या अनेक शाळा अजूनही जर्जर अवस्थेत आहेत. मुलांना टॅबद्वारे आधुनिक शिक्षण देण्यापूर्वी शाळेतल्या मूलभूत सुविधांकडे पालिकेनं लक्ष द्यायला हवं. त्यासाठी स्वतंत्र पाहणी पथक निर्माण केल्यास पालिकेच्या शाळांना नक्कीच फायदा होईल. गणेश कवडे, झी मीडिया, मालाड, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.